या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। शहर उत्तर विधानसभेसाठी भाजपकडून पाचव्यांदा पुन्हा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना भाजप पक्षाकडून अधिकृतरित्या तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत सोलापूर शहर उत्तरमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे। आज याच विजयकुमार देशमुख यांच्या या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जल्लोष होताना दिसत आहे। या संदर्भात काही पदाधिकारी आहेत भाजपचे, पाचव्यांदा तिकीट मिळालेलं आहे, कुठल्या मुद्द्यांवर तिकीट मिळालेलं काय सांगा? विकास कामावर मालकांनी गेले पाच वर्षामध्ये भरपूर विकास काम केलेले आहेत। त्यांनी समाजशील माध्यम असू द्या, बाहेरचे निधी असू द्या, उड्डाणपूलचा निधी असू द्या, भरपूर मालकांनी विकासावर काम केलेले आहेत। कुठल्या राजकारण विकासावर काम केलेलं त्यांना पाहिजे संधी मिळाली। कसं असेल यंदाची लढत, कारण पक्षातूनच अनेक वेळा विरोध झालेला, तरी देखील नाही नाही ते काय फरक पडणार नाही, मालकाच्या कामावर काय फरक पडणार नाही, हे कामं लागतात भाजपचे कार्यकर्ते, काय फरक पडणार नाही, मालक पुन्हा पक्षाला निवडून येते। देशमुख मालक तो मागे बडो, देशमुख मालक तो मागे बडो। पाचव्यांदा तिकीट मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही, पाचव्यांदा तिकीट मिळतं म्हणलं तर तुम्ही समजून घ्यायचं की मालकाचं काम कसं आहे। किती जरी पक्षातले विरोध केले तरी सुद्धा मालकाचं काम सांगतं, प्रत्येक महिलांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन कुठल्याही कार्यक्रम असो, छोटा असो मोठा असो, छोटा कार्यकर्ता असो मोठा कार्यकर्ता असो, कुठलाही भेदभाव न ठेवता मालक प्रत्येकांच्या कार्यक्रम मध्ये उपस्थित राहते। त्यांच्या छोटा मोठा कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलंही काम असो त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी काम करतात। म्हणून आज पक्षाने त्यांचं काम बघून पाचव्यांदा त्यांना तिकीट दिलं आणि 100% या वेळेला आम्ही गेल्या वेळेला 70-72 मताने निवडून आले, 72,000 मताने निवडून आले। आता 100% सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात एवढं गंभीरपणे मी विश्वासाने सांगतो की यावेळी 100% 1,00,000 मताने आम्ही 100% मालकाला निवडून आणू। मालकाला पक्षातूनच विरोध होत आहे, काय त्याचे कारण आहे? कारण हे प्रत्येक वेळेला होत असतात, तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा पहा हे विरोध कायम राहिलेला आहे, परंतु विरोधकांना काय होत नसतं, कारण का मालकाचं काम दाखवतं। म्हणून यावेळेला मी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीने सांगतो की यावेळेला 1,00,000 मताने आम्ही मालकाला निवडून आणू। 1,00,000 लीड असणार आहे, काय सांगाल, कशी असेल रणनीती? देशमुख मालकाच्या कामावरच आपला सगळा भाष्य आहे आणि देशमुख मालकाने जे काम केलेले आहेत पाच वेळा निवडून आल्यावर पालकमंत्री असताना जे ग्रामीण भागामध्ये भरपूर निधी दिलेला आहे आणि या वेळेला 1,21,000 आणि मालक निवडून येणार आहे देशमुख मालक। मालक पालकमंत्री असताना कामं केले नाहीत असा एक विरोधक आरोप करत, विरोधक बोलत असते ती, पण आम्हाला माहिती आहे आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो आणि ग्रामीण भागातला आहे आम्ही स्वतः कोंडी भाग, हे जे जिल्ह्यात आता जे कामं केलेले आहेत पालकमंत्री असताना भरपूर निधी दिलेला आहे। 256 गाळाचा जो एक प्रश्न मोठा होता, ते टॅक्स बदल जो एक मोठा प्रश्न होता, जवळजवळ 50 वर्ष झालं गाळे बांधून, ते कधी मिटला नव्हता, ते देशमुख मालकाने जवळजवळ 100% हस्तांतर वगैरे सगळं करून आमच्या नावावर गाळे करून दिलेलं आहे। मालक तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है। काय सांगाल, महिलांची काय प्रतिक्रिया आहे, कारण पाचव्यांदा तिकीट मिळालेलं आहे, पाचव्यांदा तिकीट मिळालं म्हटलं तर ना मालक काम करतात म्हणून मालकांना तिकीट मिळालेलं आहे। आपण केलेल्या कामाची पोच पावती म्हटलं तरच हे तिकीट आहे। आता विरोधक असू दे, कोण पण असू दे, इथं शहर मध्ये एकच पर्याय आहे, फक्त विजयकुमार देशमुख मालक, त्याशिवाय कोणीही पर्याय नाही। कारण मालकांचा प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत जो संवाद आहे, त्यांचा मनमिळावपणा, कधी तुम्ही बघितलं का कुठला आमदार कोणाच्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलेलं पाहिलेलं कधी तर बघितलं असेल का? तुम्ही मदतीला कुठं धावून आलेलं? म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणाच्या घरात मयत जरी झालं तर मालक स्वतःहून जातात तिथे, अर्धा एक तास बसतात, वेळ देतात त्यांनी स्वतःहून। मालक आता महिलांच्या सगळ्या कुठल्या पण काम असू दे, आता त्यांचं गुणच तसं आहे की शांत आहे, स्वभाव त्यांचा मन मिळव आहे। विरोधक कितीतरी प्रयत्न केलेत, आता कधी पण बघा तुम्ही पैशांच्या चिल्लर आवाज करतात, नोटा कधी आवाज केलेला बघितलाय का आपण? चिल्लर खूप आवाज करत असते म्हणून चिल्लर कडे आपण लक्ष द्यायचं नसतं। कोट्यांचं एक मोठं आव्हान मालकांसमोर असणार आहे, कसं बघताय? आता महेश कोट्यांचं आव्हान म्हटलं तर ना ते आव्हान त्यांच्या दृष्टीने त्यांना ते बरोबर वाटते। इथं आपल्याकडे शहर उत्तर मध्ये मालकांचं काम बोलते, विकास बोलते। आता तुम्ही कोणतं पण आता रस्ते घ्या, ड्रेनेज घ्या, मालकांनी जिता जिता काय काय पाहिजे, इव्हन आता तुम्ही पाहिलं तर मध्यंतरी कुस्तीचा पण मेळावा केलेत, कुठलं काही काम असं सोडलेत मालक,
काही तिथे त्रुटी शिल्लक आहेत म्हणून तर मालकांना पाचव्यांदा आमदारकीचे तिकीट भेटलेलं आहे. मालक गेल्या 25 वर्षापासून चार टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि मालकाचं शहर उत्तर मध्ये भरपूर काम झालेलं आहे आणि शहर उत्तर मध्ये प्रतिस्पर्धी कोणीही राहू दे तर आमच्या शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक कमीत कमी 70,000 मतांना निवडून येते आम्हाला आत्मविश्वास आहे. निमंत्रित हे दृश्य आपण पाहू शकताय की या सोलापूर शहराच्या नवीपेठ परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाबाहेरील चित्र आहे. त्या ठिकाणी अनेक जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत आणि एकंदरीत मालकाला जेव्हा तिकीट जाहीर झालेलं आहे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत. नगरसेवक देखील आहात भाजपकडून. मालकाला 5व्यांदा तिकीट झालेलं काय प्रतिक्रिया? मालकाला 5व्यांदा तिकीट मिळालं ही त्यांच्या कामाची पावती आहे. जे गेले 20 वर्षामध्ये देशमुख मालकांना मतदारसंघात विकासाचं काम केलं गोरगरीब लोकांच्या नेत्रशिबिराची कॅम्प घेतले कित्येक लोकांना ज्याला बीपी शुगर आहे ज्यांच्या घरी आर्थिक अडचण आहे तशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून औषध पुरवठा केला. प्रत्येकाच्या सुखा दुखात लग्न असू दे म्हैस असू दे छोटे छोटा कार्यक्रम असू दे बाळासाहेब वाढू दे मालकांनी समाजातल्या गोरगरीब तळागाळातल्या लोकांसाठी जे आजपर्यंत जनसंपर्क ठेवला त्याचीच पावती म्हणून 5व्यांदा मालकाला विधानसभेत तिकीट मिळालं नाही. पक्षातूनच विरोध पाहायला मिळत होता आणि विधानसभेमध्ये महेश कोटेंनी देखील चॅलेंज दिलेलं कसं लढत? प्रत्येक पदाधिकाऱ्याला पक्षाच्या लोकांना विधानसभेच्या तिकिटाची अपेक्षा असते त्या अपेक्षेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. म्हणणं मांडताना कुणालाही वाटतं की यावेळेस बाबा आम्हाला संधी मिळावी पण मालकाला संधी पुन्हा एकदा 5व्यांदा मिळाली ते विक्रमी मताने या मतदारसंघातून निवडून येतील. साहेब इथली विधानसभा एकतर्फी होणार. मालक 50,000 पेक्षा जास्त मोठ्या फरकाने निवडून येतील. लोकांना जे तिकीट मिळालेलं आहे यातच विजय असे एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची आहे. गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय आहात कसं असणार यंदाच लढत काय सांगा? वन साइड इलेक्शन होणार. विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा पुन्हा विजय होणार आणि त्यांनी आजपर्यंत जे काही शहर उत्तर मध्ये काम केलंय सर्व धर्माला घेऊन काम केलंय सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काम केलंय त्या जोरावर आणि आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर विजयकुमार देशमुख 1,00,000 मताच्या लीडने निवडून येणार. महेश कोटेंचं मोठं एक चॅलेंज आहे आणि त्यांनी खुला आव्हान देखील दिलेलं आहे यंदा भाकरी काम केलेत का हे दाखवा त्याने कुठलाही कोण बी आमचे विरोधक कोण का असू दे काम केलं शहर उत्तर मध्ये जे काम आहे मालकाशिवाय कोण काम केलं हे दाखवावं. महेश कोटे असं म्हणतात की पालकमंत्री असताना संपूर्ण जिल्ह्याचा निधी त्यांच्याकडे होता मात्र सोलापूर शहर उत्तर असेल कुठेच त्यांनी निधी दिलेला नाही विकास. शहर उत्तर हे स्मार्ट सिटी काय त्यांनी पालकमंत्री झाल्यामुळे तर हे स्मार्ट सिटी झालंय. सिद्धेश्वर देवाच्या आजूबाजूचं सगळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं आहे. कोणाला बी विचारा तुम्ही मी कार्यकर्ता म्हणून सांगत नाही जनतेमध्ये जावा जनतेमध्ये विचारा. आता तर लाडलीबाई ना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जे काय लाडलीबाईंना दिलेत त्यांना जे मदत झालेलं आहे आज आम्ही नवरे लोक असून सुद्धा आम्ही कधी बायकांच्या हातात 500,000 रुपये कधी दिलं नव्हतं आज त्यांच्या हातात डायरेक्ट 7,500 रुपये गेम चेंजर ठरणार. गेम चेंजरच होणार 100%. होणार रणनीती म्हणजे मालकाचं काम ही सर्वात मोठी आमची रणनीती आहे कारण मालकाने जेवढा निधी आणलाय आतापर्यंत कुठल्याच आमदाराने शहर उत्तरला कधी निधी आणला नाही एवढा निधी आणलेला आहे. आता दोन तीन दिवसापूर्वीच 2,75,000 रुपयाचा निधी मालक वसंत विहार या भागात कामं केलेत त्याप्रमाणे जे हद्दवाड भाग आहे यामध्ये मालकाने कितीतरी कोटी निधी आणलेला आहे आणि परत 10 कोटी निधी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये समाज मंदिर असतील व वेगवेगळे असं कामाचे जे स्वरूप आहे ते 10 कोटीचा निधी मालकाने ऑलरेडी मंजूर करून आणलेला आहे. महेश कोटेंचं एक मोठं आव्हान आहे. महेश कोटेचं आव्हान म्हणजे महेश कोटे हे कशा उमेदवार माहिती आहे का? फक्त इलेक्शनला लागलेही 5 वर्षांनी दिसतात तुम्हाला. ते आधीमधी दिसतच नाही महेश कोटे. फक्त 5 वर्ष इलेक्शन लागलं त्यावेळेस फक्त महेश कोटे दिसतील तुम्हाला. इतर वर्षी जे त्यांच्याकडे जे त्यांचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्याला वारंवार सोडतात असे हे महेश कोटे. महेश कोटे म्हणतात की पालकमंत्री पदी असताना मालकाने जिल्ह्याचा निधी त्यांच्याकडे असताना कुठलंच विकास काम केलं नाही. ओपन चॅलेंज दिलं त्यांनी मालकाला की 4 कामं कुठले तरी दाखवा.
जे उड्डाण पूल आपण मंजूर केले ते मालकाच्या काळात मंजूर केले, नंतर उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झाले आघाडीचे सरकार आलं त्या काळात ते उड्डाण पूल पुलाचं कॅन्सल करायचं पाप ह्या महेश कोटे यांनी त्यांच्या आघाडी सरकारने केलेलं आहे। लड़त कशी लड़त सर लड़त म्हणजे मालक हे 1,00,000 मतांनी निवडून येणार ही 100% मी आज तुम्हाला गॅरंटी देतो। मालकाला 5 वेळा तिकीट मिळालेलं आहे, कसं आहे 5 वेळा तिकीट दिलं याचा अर्थ 1,00,000 मतांनी निवडून येणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला महाराष्ट्र प्रदेशाला माहिती आहे, आज कुठल्याही कानाकोपऱ्यातलं तुम्ही शहर उत्तरच्या भागामध्ये जावा, करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी या देशमुख मालकांनी आणून एक एक गल्ली बोळातील रस्ते उडकून काढून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम आणि ड्रेनेज लाईन तुम्ही मगाशी म्हटलं किंवा 4 काम अहो सिव्हिल हॉस्पिटलचं काम मालकाने आणलेलं आहे। सिव्हिल हॉस्पिटल हे 100 कोटी रुपयाचं आज सिव्हिल हॉस्पिटलवर होणारा जो म्हणजे त्रास होता लोकांचा की ते महिलांसाठी आणि लहान शिशूंसाठी चांगलं सुसज्ज असं सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी बांधलेलं आहे। आपल्या मुला मुलींना पासपोर्ट साठी पुण्याला जावं लागत होतं, या पालकमंत्री असताना त्यांनी पासपोर्ट ऑफिस या देशमुख मालकांनी आपल्या या सोलापूर शहरामध्ये आणलेलं आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपयाचं निधी आहे सोलापूर शहर उत्तरमध्ये आणि शहरामध्ये आणून एक चांगलं विकासाचं जाळं जर कोणी विणलेलं असेल तर देशमुख मालकाशिवाय पर्याय नाही। आज तुम्ही म्हणताय की बाबा महेश कोटे किंवा लढत कशी होईल, अहो ज्यांचं अस्तित्वच या ठिकाणी नाही आहे तर त्यांनी काय आमच्याशी लढत देणार आहेत। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे निवडून आणण्यासाठी सज्ज आहे, कधी निवडणूक आता लागलेली आहे, 1,00,000 मतांनी आम्ही निवडून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या तुमच्या माध्यमातून सांगू। काल मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हणतात की भाजप पार्टी हे जातीयवाद पार्टी आहे, 2 समाजात तेढ निर्माण केलं जातं आणि मालकांनी काहीच काम केलं नाही असं खुलं चॅलेंज देतात महेश कोटे। हे बघा त्यांनी आता ते विरोधक आहेत, त्यांनी त्यांना ते बोलण्याशिवाय पर्याय नाही। आमच्याकडे आम्ही जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे किंवा बांधकाम कार्ड योजना असू दे किंवा आरोग्य शिबिरांच्या आपल्या मतदानाचं कार्ड असू दे, ई श्रम कार्ड असू दे, जे काय राज्य सरकारच्या योजना आहेत, जे काय केंद्र सरकारच्या योजना आहेत, पंतप्रधान आवास योजना असू दे, आम्ही मुसलमान किंवा हिंदू आहे हे बघून देत नाही आहे। अनेक मुस्लिम कार्यकर्ते अनेक मुस्लिम माता भगिनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहेत, दलित समाजाने लाभ घेतलेला आहे, असं या ठिकाणी बिलकुल जातीवाद होत नाही। भरघोस दलित समाज आणि मुस्लिम समाज मान्य आमदार यांच्यात पाठीमागे येऊन पाठिंबा देत आहेत असं हे चित्र दिसू लागलेलं आहे। यंदा भाकरी फिरणार काय भाकरी फिरणार नाही, मालक हे 5 वेळा आमदार होणार आणि येणाऱ्या महान येणाऱ्या राज्यामध्ये सत्ता आली की कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। एवढं सगळं असताना आपल्या पक्षातून विरोध का होते मालक? अहो ते वर्षानुवर्ष प्रत्येक 5 वर्षाला आलेले तेच लोक असतात, मला सांगा ना एवढं वर्ष आतमधून करत होते आता समोर येऊन करतायत, त्यांच्या त्यांच्यासोबत जे आमच्या भाजपाचे जरी असले त्यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी येऊन त्याने विरोध करायचा प्रयत्न करतात, ही कुठली पद्धत आहे? अहो तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर जे पहिल्यांदा कसं होतं आतून विरोध करत होते आता तीच लोक बाहेर येऊन विरोध करतात, ह्याचा अर्थ काय? ते पहिल्यापासूनच गद्दारच आहेत, त्या गद्दारांना आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, काही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे आणि एकदम तत्परतेने काम करायला तयार आहे। 5 वर्षाखाली देखील हेच लोक मालकाला विरोध करत होते, परत इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन मालका तिकीट मिळाल्यानंतर हेच लोक मालकापाशी येऊन रडून परत आम्हाला आमच्या माफ करा म्हणून सांगून पक्षात येऊन काम केलेलं, परत ते एक तरफी लढत राहणार आहे। म्हणजे आजपर्यंत मालकाने केलेली विकास कामं आणि मतदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास एकतर्फी, माझे आता सहकार्याने सांगितल्याप्रमाणे 1,00,000च्या वर लीडनं निवडून येणार मला। या ठिकाणी नामदेव चिडा या परिसरातील ही दृश्य आहे, या ठिकाणी काही आहे दादा मालकाला तिकीट विकासाचं एक नेतृत्व म्हणून गेल्या 20 वर्षापासून मालकाचं काम आहे आणि याही वर्षी 1,00,000 पुढं विजय महेश कोटेने चॅलेंज दिलं मालकाला, महेश कोटेने चॅलेंज दिलं, महेश कोटे चॅलेंज दिले असतील पण मालकांचा जो विकास आहे हे विकासाचं उत्तर आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये, सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम अजमल रसासी अहमदुल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रेबॅन एलबी फरारी गुची
अरमानी आदि नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लॉट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखूरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.